आज शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यात नव्या सहाशे आठशे जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून मृत्यू काल गुरुवारी सायंकाळी पाच ते आज सायंकाळी पाच वाजेपर्यंतच्या चोवीस तासात जिल्ह्यात सहाशे पंचवीस कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले त्यामध्ये कोल्हापूर शहरात सर्वाधिक म्हणजेच एकशे एकावन्न रुग्ण आढळले त्यापाठोपाठ करवीर तालुक्यात सत्तर रुग्ण हातकणंगली तालुक्यात त्रेसष्ट रुग्ण भुदरगड तालुक्यात त्रेपन्न चंदगड तालुक्यात पंचवीस पन्हाळा तालुक्यात तेहतीस शाहूवाडी तालुक्यात सतरा गडिंग्लस तालुक्यात एकवीस रुग्ण तर शिरोळ तालुक्यात तेरा रुग्ण तसेच आजरा तालुक्यात बारा आणि नगरपालिका क्षेत्रात चव्वेचाळीस रुग्ण आढळून आलेत याबरोबरच जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या अडतीस हजार दोनशे एकोणऐंशी इतकी झाली आहे चोवीस तासात आठशे पंच्याण्णव रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला त्यामुळे डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांची एकूण संख्या सव्वीस हजार दोनशे सत्तावन्न इतकी झाली आहे तर चौतीस रुग्णांचा मृत्यू झाल्यानं एकूण मृतांची संख्या एक हजार एकशे शहाण्णव इतकी झाली आहे सध्या जिल्ह्यात दहा हजार आठशे सव्वीस कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत